नमस्कार मंडळी, कसे आहात? सगळे तर ओकेच असणार आहे, सगळे बरे असणार आहेत. पाहू शकता मस्तपैकी शेतात, आणि शेतामध्ये काहीच राहिलं नाही, फक्त शेतामध्ये गरमागरम ऊन पडलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, मित्रांनो, आता अशा प्रकारे मस्तपैकी आपण पाणी बिणी लावून दिलं. आता आपल्या निवाराला पण बसलो आहे. पाहू शकता आपला निवारा तुम्ही तर पाहिलेला आहे, मस्तपैकी हवा येते वगैरे, आणि ऊन पण भरपूर पडलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला एक बोलायचं राहून गेलं आपलं. मला भरपूर जण असं बोलले की तुझ्या भाषेमध्ये चेंज कर, तुझी भाषा चेंज कर, थोडंसं शुद्ध बोल. म्हणजे मी शुद्ध का बोलू काही कळणार मला काही. म्हणजे मी एक गावाकडलं आहे, आणि माझ्या भाषेमध्ये असे शब्द येतात काही, म्हणजे गामठळ शब्द येतात, आणि या गामठळ शब्द तुम्ही समजू शकता. आपल्या गावाकडे गामठळ शब्द असतात मित्रांनो, आणि असे म्हणजे मी तुम्ही बोलले म्हणून मी भाषा चेंज करू शकत नाही मित्रांनो. आणि हिडिओ आपल्याला सगळे म्हणजे चांगले म्हणजे आहेत म्हणतात, पण या भाषेमुळं कम मी चेंज करू. आपली मराठी भाषा जी बोली भाषा आहे, खेडेगावात काय शब्द बोलतात ते बोलतोय मी, सर्वसाधारण म्हणजे बोलतोय. काही इकडं आता ज्याची त्याची वेगळी भाषा असते मित्रांनो, ज्याच्या त्याच्या भागात वेगळी भाषा असते, आता आमच्या भागात वेगळी, आमच्या गावाकडे वेगळी आहे. म्हणजे काही बोलतात तू लईच म्हणजे लई गावठळ बोलतो. अरे मी गावठळच आहे, मी एक शेतकरी आहे, त्याच्यामुळे मी गावठळच बोलणार ना. त्याच्यामुळे तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्हाला ऐकत जाय म्हणजे तुम्हाला पा जायचे असले तर पा जा प्रेमाने हिडिओ. म्हणजे असं म्हणत नाही मी तुम्हाला पाहू नका, पण पा आपण भाषा काय चेंज करा. लई शुद्ध बोलल्याने लई मोठा माणूस समजत का? असं ऐका काय मित्रांनो, लई शुद्ध बोलल्या म्हणजे लई मोठं समजत का? असं काय नाही, आपली ही भाषा हीच बोली भाषा राहणार आहे मित्रांनो. आणि जर आवडला ना आपल्याला ही भाषा, नक्की कमेंटमध्ये सांगत जा मित्रांनो. आपली रेलची रेल भाषा आहे, शुद्ध का बोलायचं काय सांगा मला मित्रांनो कमेंटमध्ये. आपला असंच कंटिन्यू आपला रोजचा व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. मित्रांनो चला मग दाखवतो तुम्हाला, बोललेलो मी आजचा पूर्ण व्हिडिओ बघत राहा तुम्ही. चला मित्रांनो, आपल्याला चालू चालू मध्ये आपले आकाश भाऊ पण भेटलेत. चालले ते खात बघून घेऊन शेतामधले काम चालू इथं. चला म्हणलं तुम्हाला, चल चलता दाखवतो म्हणलं. आमची गाडा भक्कास असा शिवार हे पाहू शकता, सगळ्या नांगरटी वगैरे झाल्यात. आणि आकाश भाऊ पण खात काय चाललंय, कशा चाललंय घर? उसाला त्यांच्या पण उसाला खातात, चालू आहे टाकण्याचं. आणि आता लाईट येईन तुम्हाला, आता दिवसभराचा रूट दाखवतो कसा असतो का शेतातला काय नाही. चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, आणि आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकर. चला मग, चला तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपल्या शेतात आलो आहे. तुम्ही आपल्या शेतातली डीपी पाहू शकता, आणि डीपी पण सांगा किती असन काय. आणि आपला हे बघा, आपल्या शेतात ह्या रोटा आणला, या शेतामध्ये ऊस होता मित्रांनो. आता रोटा बिटा क्लिअर झालंय, आता ती काढलं काही नांगरट राहिली. हे पाहू शकता आपला समोरचा ऊस मित्रांनो, तुम्ही तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहत आहेत आपला ऊस मित्रांनो. आता चला आपण जाऊ एरियावर, लाईट आलेली आहे का नाही पाहू, आणि कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, दाखवतो तुम्हाला आजचे दिवसभराचे कामं, शेतातले दिवसभराचे कसे कामं असतात काय असतात हा दाखवतो मित्रांनो. इकडं तिकडं पळपळ पळपळ, इकडं तिकडं हिंडाचं, इकडं तिकडं मोटर चालू बंद, किती वेळेस लाईट जाते, किती वेळेस येते, इकडं फ्यूज तुटती काय, डीपीमध्ये जायचं काय, यायचं काय, पळापळ. फक्त तुम्ही शेतातला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे पाहू शकता आपल्या जनावरासाठी गिन्नी गावात आहे, मस्तपैकी गिन्नी गावात आहे मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये अख्खं शेत बघायचं मित्रांनो. आत्ताच हे बघा, लाईटी वाढली, नवीन तारा वाढलेले आपण मस्तपैकी. पहिलं केबल होतं, केबल पण जमा केलंय, पुढे दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, आपला शेतातला व्ह्यूज कसं काय मित्रांनो. चला तर मित्रांनो पुढं चलत राहा, फक्त आपल्या सगळं आज दिवसभर सोबत. हे बघा मित्रांनो, काल हे वायर गोळा जमा करून टाकले आम्ही, आता हे नवीन तार ओढवली ना त्याच्यामुळं. हे बघा मित्रांनो, थोडासा शेळ्यासाठी घास पण केलेला आहे इथं. आणि ही आपली पपई तर तुम्ही पाहिलेली, भरपूर साऱ्या पपाया खाल्ल्या मित्रांनो. आणि आपली ही चिंचीचं झाड आहे मित्रांनो, घास पण वाळून गेला आहे, थोडं पाणी द्यावं लागणार आता मित्रांनो. हे लाईट ओढून घेतली मित्रांनो, नवीन खंबे इथं आलो तर आपल्या निवाऱ्याला. आपला योग हा शेतातला निवारा आहे असा पैकी, आणि थंडपैकी नळ्या वगैरे शेतामधली पडलेला पाहू शकता तुम्ही. आपला निवारा आणि आपला ह्यो एक ड्रम आणला आता पाणी पिण्यासाठी, आता त्याला थोडंसं थंड करू पाण्यानं. चला तर मग आधी आपण लाईट पाहू. हे आपली लिंबुनीचं झाड आहे, हा आपला हाऊद आहे. चला आपण लाईट चेक करू मित्रांनो. आता हे पाहू शकता मित्रांनो, आपली विहीर मोठा गाडा आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा विहिरीचा गाडा किती असन आपल्या.
रुंदीला आणि खोलीला किती असेल? विहिरीत भरपूर पाणी आहे. आता ह्या नळीतून जे समोर नळी दिसतात त्याच्यातून पाटाचं पाणी येणार. आपली ही मोटर आहे. आता आपण लाईट चेक करू. चला माझ्या तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बकेट घेतली. आता अर्थिंगला पाणी टाकू मस्तपैकी. लाईट आली की नाही चेक करू. फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. पाणी घेतलं आपण. आता चला हे बघा मित्रांनो, आपल्याला लाईट आणि इथं अर्थिंग. आता अर्थिंगला पाणी टाकलंय. आयो अर्र, लाईटीची तार तुटली मित्रांनो. जुडू आपण ही तार. आता जुटन का जुटे 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 अशा प्रकारे जुटत नाही. बघो चला मित्रांनो, अर्थिंगला पाणी टाकलंय. आपला लाईट पण गेलाय. हे तार तुटली. आता चला स्टार्टर दाबून बघू. मित्रांनो लाईट नाही आलेली. थोडा वेळ वाट बघू आपण. फक्त कंटिन्यू राहा मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये. आज दिवसभराची पूर्ण काम. मित्रांनो अजून काय लाईटी आहे ना हे पहा. शेतकऱ्याच्या पात्रात कधीच लाईट टायमाला येणार नाही. आणि वरून काय म्हणणार आहे ना, लाईट टायमाला देतो, सगळं टायमाला देतो. आता टाईम झाला आहे आणि 10:50 टाईम दिलेला आहे मित्रांनो लाईटीचा. अजून लाईट नाही आली. आणि लाईट तर टायमावर पण येणार तर नाही. आणि आली का त्याच्यात दिवसभर कितीक वेळात लाईट जाणार मित्रांनो, कितीक वेळेस नाही म्हणजे सांगता येणार नाही. काय करावं त्या लाईटीला आपण तरी काय करणार. हा म्हणतात हे बिल वगैरे भरत नाहीत. काय नाही काय नाही. चला आता बघू टाईम. बघू आता बघू टाईम. बघतोय आता लाईट लागतोय कधी काय. अजून तर नाही आली मित्रांनो. येईन तरी कधी काय कळा. चला तर मग मित्रांनो आपण बघू लाईट परत एकदा चेक करून घेऊ. मग आपण चेक करून पाहिलं आली नाही. आता पाहू चेक करून आली का नाही लाईट. हा मित्रांनो लाईट आली. अशा प्रकारे आपली मोटर चालू झालेली. आता आता हे बघा अशा प्रकारे आपली विहिरीतलं पाणी पण. आता ही पण मोटर चालू आहे नि समोरची नळी. आता ही आपली 5 मोटर चालू झालेली आहे. आता इथून समोर प्रेशर द्यायचा मित्रांनो. हे असंच काम असतं, थोडं थोडे काम चालूच असतात. थोडा 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 म्हणजे प्रेशर द्यायचं. कारण काय मित्रांनो, आपली पाईपलाईन आडीची आणि जवळ आहे ना, त्याच्यामुळं असं रिटर्न पाणी काढलंय मित्रांनो आम्ही. आणि इथून थोडा थोडा प्रेशर द्यायचा म्हणजे पाणी आपलं पुढं जातं. मग थोडं थोडं करून सगळं बंद करून टाकायचं मित्रांनो. चला मग पुढं जाऊ. आपलं पाणी कुठं चालू आहे काय दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो अशा प्रकारे आता मोटर चालू केली. आता ह्या नळ्या पण चालल्यात तिकडं जोडायला. थोड्या थोड्या ते जोडावं लागतात थोड्याशा फुंगळ्याला. आणि पहा आपला ऊस पण भारी आलाय. हो बघा ऊस आपला. याला आपण लय भारी सिस्टम केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पाहिलेलं आहे सिस्टम पाहू शकता. चला मित्रांनो दाखवतो तिकडं आपलं पाणी चालू आहे दाखवतो. चला आपण जाऊ बघायला पाणी चालू झालं का तिथे नीट सुरळीत लावू. चला चला कंटिन्यू राहा फक्त आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो तुम्हाला बोललो होतो मी, दाखवतो आपलं पाणी कुठं चालू आहे. बघा आपलं पाणी चालू आहे ऊसाला. अशा प्रकारे आपलं चालू झालंय पाणी मित्रांनो. पुंगळ्या पण मस्तपैकी पाणी देऊ राहिल्यात. आपला ऊस पण पहा तुम्ही. आपला हो तिरीचा ऊस आहे तुम्हाला दाखवलेलाच आहे. हे बघा आपलं पाणी चालू झालंय मित्रांनो. आता चला व्यवस्थित सगळं पुंगळ्या वेगळ्या रेडी करू. कोणत्या चालू आहेत काय नाही ते बघू. चला तर मग मित्रांनो. चला मित्रांनो आपण असं पैकी पाणी व्यवस्थित लावलंय. आता जाऊ आपण एरियावर मस्तपैकी थोडंसं बसतो. आता पाण्याकडे बघायचं काय टेन्शन नाही. तुम्ही पाहिलं आता व्हिडिओमध्ये कसं असतं आपली पाण्याची सोय वगैरे लावलेली आहे. फक्त आता लाईट गेली चालू करायचं. आता लाईट पण प्रॉब्लेम देते उन्हामुळं जास्त होलटे ऊन पडतं ना त्याच्यामुळं इकडं तिकडं फॉल्ट होत राहतो मित्रांनो. तर काय करावं त्या लाईटीला पण आपण तरी आपल्या हातात नाही काही. चला फक्त आपला व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू. दाखवतो तुम्हाला पुढं काय होतंय काय नाही अजून. आता मी आता तुमच्यासाठी म्हणजे व्हिडिओ बनवलाय. म्हणजे तुम्ही पाहत असता तो व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ आपला मी बोललो होतो आपल्या दिवसभराचे काय काम होते काय नाही. कारण मित्रांनो काल काय झालं, माझी मोबाईलची चार्जिंग संपली. त्याच्यामुळे तुम्हाला पुढचे काय काम दाखवू शकलो नाही. पण आपल्याला लाईटीनं दमवलं नाही काल काहीच. म्हणजे लाईट पण टिकली त्याच्यामुळे आपली पळापळ नाही झाली. तुम्हाला बोललो होतो मी
की आपल्याला इकडे पळ तिकडे पळ पळापळ चालू असते. काल हे पाणी जे पडतंय तुम्ही पाहता ते पाणी नाही का, काल बंद होतं. आता ती मोटर सध्या बंद आहे आणि आपलं सगळं अशा प्रकारे पाणी उपसतं काल. आता वर येईल शॉर्ट टाईमने आपली इथली विहीर वरती मोटर चालू करू. हे जे आहे ते कॅनलचं पाणी येतं मित्रांनो. हे आपली 10 मोटर आहे मित्रांनो, तुम्हाला तर दिसत असेल. हे बघा विहीर पण खाली जाईल. ते आपलं म्हणजे कालचं काम भरपूर असं झालं होतं मित्रांनो, चांगलं तुम्हाला पण दाखवू शकलो नाही. मग सांगा व्हिडिओ आवडले नक्की कमेंटमध्ये सांगा कसं काय झालं काय. थोडंफार दाखवू शकलो मी जेवढं होतं तेवढं. चला तोपर्यंत बाय बाय. जय जवान जय किसान.